पहिला सत्र संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावला होता द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने आणि चार षटकामध्ये धावसंख्या उभारली ती 35 आणि लक्ष्य ठेवलं 36 धावांचं. बघायचं लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र हाय व्होल्टेज देखील होऊ शकते. त्याच्यासाठी गोलंदाजांना मात्र काम करावं लागेल, कारण जे विरोधी संघाचे खेळाडू आहेत चांगले फलंदाज आहे त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवायला लागेल, ज्याकडे फलंदाजाकडे क्षमता आहे. पहिलाच बॉल बॉलर ब्रॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवलाय. चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग होत असताना पहिल्याच बॉलवर गोलंदाज हितेंद्र 24 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. बघायचं चांगली बॉलिंग चांगली दुसरा बॉल लेग स्टिकच्या बाहेर चेंडू विकेट किपरने थोडीशी चुकी केली, त्याच्या पायाला चेंडू लागला आणि त्यानंतर एक धाव धावून पूर्ण केली. 1+1 दोन धावा. पुढचा बॉल ऑन साइडला फक्त बॉलला टर्न केलाय, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक रन. एक धाव बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 3 धाव आहेत. लक्ष्य आहे 36 धावांचं. बघायचं 36 धावा इथं डिफेंड केल्या जातील का द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडनं, की 36 धावा सहज रीतीने चेस केल्या जातील तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघाकडे. या संघाकडे क्षमता आहे, चांगले चांगले बॅट्समन आहे, फटका फसलाय, बघायचा फिल्डर आहे, जजमेंट त्याचं चांगलं झालं, कारण दुसऱ्या याच्यामध्ये तो झेल टिपला आणि अशा प्रकारे पहिला मोठा झटका बसेल. बाद झाला फलंदाज प्रेम आणि त्यानंतर नवीन बॅट्समन ओमकार बॅटिंग करण्यासाठी येतोय. पहिला षटक प्रगतीपथावर आहे पॉवर प्लेचं. बघायचं P1 मध्ये किती धावा इथं हितेंद्र गोलंदाज खर्च करेल त्यावर सर्व निर्भय असेल द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचं, कारण पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर थोडासा प्रेशर आहे तो रिलीज होईल, आणि पहिल्या षटकामध्ये आणखीन जर अजून 2 धक्के दिले तर पुन्हा एकदा चांगली रंगत पाहायला मिळेल. मिडॉनमध्ये चांगली फिल्डिंग होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता बॉलर एंडकडे, मात्र आपल्या क्रीजमध्ये फलंदाज ओमकार होता. धावसंख्येमध्ये बदल नाही, स्थिर धावा आहेत 3 धावा. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती, 2 स्पेलमध्ये एकंदरीत 17 धावा आणि 7 फलंदाज या गोलंदाजाने बाद केले होते, तसाच धूमधडाका आता मात्र या मॅचमध्ये देखील त्याला करावं लागेल. ओहो ऑफसाईडला क्रॅकिंग कव्हर ड्रॉ आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करतो 4 धावांसाठी. पहिला षटक संपलाय P1 चं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे स्कोअर कार्ड वरती 1 गडी बाद 8 धावा. अठरा चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता असेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. सेकंड ओव्हरमध्ये आणखीन एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज येतोय, गोलंदाज
कैवल्य पहिला षटक तर चांगला हितेंद्रने टाकला 8 धावा एक फलंदाजाचं नुकसान त्याने केलं। फलंदाज बाद झाला खूप स्वस्तामध्ये। प्रेम 2 चेंडूमध्ये 1 धावांचं त्याने योगदान दिलंय। मात्र एका बाजूला दिलीप आहे जो तट धरून मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून चौकाऱ्याला ऑफसाईडला चांगला शॉट सिलेक्शन केला होता आणि त्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर तोच फलंदाज येतोय। कारण षटक संपलंय पहिला 5 धावा वैयक्तिक खेळतोय। संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आहे ती 8। 2 अतिरिक्त धावा आहेत, 1 वाईड आणि 1 बाईच्या स्वरूपात। सेकंड ओव्हरमध्ये कैवल्य आता मात्र विखुरलेले शत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचा कितपत फायदा उचलेल बॅटिंग करणारा संघ उचलेल की फिल्डिंग करणारा द ग्रेट मराठा जूचंद्र या सर्वांची नजरा मात्र या 2 संघाकडे असेल। कारण यंदाच्या हंगामामध्ये एक मातब्बर संघ तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर आहे तर दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा जूचंद्र। कैवल्य पहिला बॉल टाकण्यासाठी तयार। पहिलाच बॉल ऑन द राईस लॉफ केलाय। अतिथि कक्षाला मान वंदना देणारा हा षटकार येतोय फलंदाज गब्बरच्या बॅटमधून। ऑन साईडला थोडासा फंबलिंग झाला। एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही। एकच रनवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज। 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 22 धावा। पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या 8। दुसरा षटक प्रगती पथावर आहे आणि बॅक टू बॅक 2 मोठे षटकार लगवलेत फलंदाज दिलीप याने आणि त्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च करतोय फलंदाज कैवल्य। 3 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत। आता मात्र चांगला बॉल होता फक्त चेंडूला दिशा दिली फलंदाज ओमकार या फलंदाजाने। त्याला माहिती आहे नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज घातक आहे दिलीप गब्बर ज्याच्या बॅटमधून मोठमोठे षटकार येतात आणि कुठेतरी आता सिंगलवर जास्त भरोसा ठेवला या खेळाडूने आणि सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर। 13 धावांची आवश्यकता आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी। पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याची संधी आहे तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघाला। आणखीन एक अतिरिक्त स्वरूपात धाव इथं जोडली जाते स्कोअर कार्डमध्ये। 1 धावाने टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 24 धावा। बॉल आता मात्र जास्त शिल्लक आहेत आणि धावा जर पाहिल्या तर कमी, कारण 12 धावा आणि 13 चेंडू बॉल रन इक्वेशन। पुन्हा एकदा ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, लाईन मिस केली। मात्र 2 चांगले षटकार ठोकून दिलीपने जो प्रेशर होता तो रिलीज केलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा या मॅचमध्ये येत असताना तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर हा संघ मंच लावून ढोकळली। या संघाने लगेच तयारीमध्ये राहायचं आहे कारण यानंतर विजेता संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आजच्या दिवशी कुठला पुढे येईल मंच लावून ढोकळली की या 2 संघामध्ये विजेता संघ जो ठरेल त्यांची लढत या संघाशी होणार आहे। संधी तर आहे तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या टीमला, कारण 12 बॉल शिल्लक आहेत, 12 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे आणि जमेची बाजू जर पाहिली तर दिलीप आहे जो आक्रमक बॅटिंग करतोय आणि विकेटी कुठल्या
जास्त नुकसान झालं नाही जमेची बाजू असेल तिरंगा स्पोर्ट शास्त्री नगर या टीमला। स्ट्राइकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज दिलीप दोन चौकार एक षटकारांच्या मदतीने वैयक्तिक खेळतोय 17 या धावसंख्येवर, तर संघाची धावसंख्या 24। त्याला दुसऱ्या बाजूला ओमकार चांगली साथ देतोय। नवीन गोलंदाजी मार्कवर स्वप्नील 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। बघायचं काही एखादा चमत्कार घडवून आणेल का गोलंदाज स्वप्नील। शॉट बोलवतो ऑन साईडला पूल पॉवरफुल बॉल सातो इथे आणि मात्र बघायचं सिमरसीच्या बाहेर जाईल का सिमरसीच्या आताच बॉल अडवला जाईल। हॅलो षटका ठोकल्यानंतर प्रतिउत्तर म्हणून विकेट मिळवलं गोलंदाज स्वप्नील याने। आता मात्र कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये होता फलंदाज ओमकार। डॉट बॉल नाही तर प्रेशर वाढेल का तिरंगा स्पोर्ट शास्त्री नगर या संघाचा। तर इथं सिंगल डबल जरी धावसंख्या घेतली फलंदाजाने तर नक्कीच विजयाच्या दिशेने जाऊ शकेल, विजय संपादन होऊ शकेल, कारण विजयाच्या उंबरठ्यावर आत्ता मात्र आहे तिरंगा स्पोर्ट शास्त्री नगर। शॉर्ट बॉल होता ऑफसाईडला स्ट्रोकसाठी जागा बनवली कारण इनफील्डच्या आतमध्ये खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरून पॉईंटच्या डी पॉईंट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार। मंच 11 संघाची संपूर्ण टीम लगेच आमच्या समोरच्या कक्षासमोर तुम्हाला यायचं आहे कारण यानंतर आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील सर्वाधिक महत्त्वाचा सामना, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये संघ जाऊन पोहोचेल, म्हणजे कुठला तरी एक बक्षीस मिळेल। बघायचं संधी कुठल्या संघाला चालू येईल। तिरंगा स्पोर्ट शास्त्री नगर नंतर मजबूत बलाढ्य संघ आहे या स्पर्धेमधला आणि त्यांच्याविरुद्ध जर पाहिलं तर मंच ढोकाली संघाने देखील चांगलं प्रदर्शन केलं, त्यांनी देखील दोन संघांना पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झालेत। ऑफसाईडला टायमिंग ताकद नजाकत सौंदर्य सर्व काही एकाच फटक्यामध्ये आणि बॉल चालला पुन्हा एकदा सिमरसीच्या बाहेर ऑफसाईडला 6 धावांसाठी षटकार।
मन स्पोर्ट्स ढोकाले टॉस जिंकला कैप्टन ने आणि टॉस जिंकल्यानंतर लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चल लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. विनंती असेल मन स्पोर्ट्स ढोकाले या संघाच्या कॅप्टनला, जास्त वेळ तुम्ही वाया घालवू नका कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. दोन्ही संघाला मात्र आता प्रतिष्ठापणाला लावावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण जो संघ जिंकेल तो नक्कीच सुपर थ्री मध्ये जाऊन दाखल होणारा पहिला संघ आज आपल्याला पाहायला मिळेल. बघायचा तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर संघ जिंकेल की मनुष्य स्पोर्ट्स ढोकाले. लगेच फिल्डिंग लावा. आमचे ऑफिशियल पंच देखील आहेत, चांगली चांगली भूमिका त्यांच्याकडे देखील राहिली आजच्या दिवसातील. चांगले योग्य निर्णय त्यांनी दिलेत. तर सन्माननीय तर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रसाद सर आणि राज नाईक सर. या दोन्ही पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली, योग्य निर्णय आज त्यांच्याकडनं देखील आपल्याला पाहायला मिळाले. तर चला जाऊया पुन्हा एकदा आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूला आहे मन स्पोर्ट्स ढोकाले तर दुसऱ्या बाजूला तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर. चार षटकांचा सामना असेल, गोलंदाजाचं कृत्यीकरण प्रत्येकी एक षटक, पहिला P1 असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटकाचा फायदा मात्र कुठला संघ उचलेल त्यावर सर्व काही निर्भय असेल या दोन्ही संघामध्ये. मंच स्पोर्ट्स टोकाली संघाचा पहिल्या षटकाची जबाबदारी बघायचं कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर इथं दिली जाईल कॅप्टनच्या वतीने. अक्षय नेहमीप्रमाणे या मॅचमध्ये देखील अक्षय बरसेल का, त्याच्या विरुद्ध मात्र इथं दिलीप आहे जो आक्रमक बॅटिंगसाठी जाणला जातोय. बघायची सुरुवात कशा पद्धतीने होईल. मन स्पोर्ट्स ढोकाली विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर. सलामीर जोडी मध्येच्या आतमध्ये दिलीप आणि नेहमीप्रमाणे प्रेम. P1 पहिलाच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक राईट ऑन ओव्हर द विकेट. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. थोडासा रनवेमध्ये व्यत्यय येतोय. तर चार षटकांसाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे चार षटक पूर्ण करावी लागतील. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला बॉलला टर्न केला, नो बॉल येतोय पंचांच्या वतीने. कमरेपेक्षा जास्त उंची या चेंडूने गाठली आणि त्यामुळे गोलंदाजाला दंडित केलं. फ्री हिट देखील असेल. 1+1 दोन धावांनी इथं संघाचं खातं उघडतोय तिरंगा स्पोर्ट शास्त्री नगर या संघाचं. दोन धावांनी दिलीप स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत होता, आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रेम येतोय. अक्षय पुढचा बॉल फेस करत असताना ऑन साइडला इनफील्डच्या वरतून हा बॉल केलाय. क्षेत्ररक्षण डीपला आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील सहज रीतीने पूर्ण करतोय फलंदाज प्रेम. प्रेम आपला दोन धावांनी खातं उघडतो, टीमच्या धावसंख्येमध्ये भर घालतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनगडी बाद 4 धावा. पहिलाच बॉल फुल टॉस होता बीमर, पंचाने नो घोषित केला. 2 रन मिळाले बोनसच्या स्वरूपात आणि त्यानंतर पहिला बॉल टाकला 2 धावा. प्रेमने आपलं खातं उघडलोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर नाही कारण पॉवर प्लेचा 17 आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघाकडनं फलंदाज प्रेम. अशा पद्धतीने बॉल तुम्ही या संघाच्या खेळाडूंना टाकू शकत नाही कारण ह्या फलंदाजाकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि ती सिद्ध केले या मॅचमध्ये. ऑफ साईडला मात्र आता इनफील्डच्या आतमध्ये कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगला झेल संपन्न केला आणि पहिला फलंदाज बाद टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत 1 गडीबाद 8 धावा.
हेलो आक्रमक सुरुआत होता ना तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या टीम की कारण स्कोर कार्ड धाव संख्या है ती एक गड़ी बाद 12 धावा पुढचा बॉल पण एकदा शॉर्ट बॉल होता फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलर बॅक ड्राइव पाहायला मिळतंय धावा मिळणार नाही निर्धाव चेंडू पाच बॉल मध्ये 13 धावा आले 12 धावा आले आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे सुरुवात तर चांगली झाले फलंदाजी करणाऱ्या तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या टीमची शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाजी मार्गवर अक्षय राइट आर्म ओवर द विकेट पडला शॉर्ट बॉल होता ऑफसाइडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा फसलाय आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू विस्तीरावला गेला धावसंख्येमध्ये भरण आहे टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 धावा उद्याला होणारे सामने असतील उद्या शनिवार आहे प्रभाग क्रमांक एक अंतर्गत उद्या आपल्याला सामने पाहायला मिळतील पहिला सामना असेल मोहन मास्टर्स विरुद्ध रणजी स्पोर्ट्स कासार वडवली त्याच्यानंतर शेडोबा कालिका माता स्पोर्ट्स त्याच्या विरुद्ध संघ आहे नरेश स्पोर्ट्स महादुआई स्पोर्ट्स जय बजरंग स्पोर्ट्स त्याच्यानंतर शेवटचा सामना राजू स्पोर्ट्स आणि त्यानंतर त्यांचा विरोधी टीम जर पाहिलं तर हातोबा शेडोबा स्पोर्ट्स हे आठ संघ उद्या आपल्याला नशीब आजमावताना पाहायला मिळतील आणि त्या आठ संघामध्ये बघायचा कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचेल आजच्या दिवशी बघायचा कुठला संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला मन स्पोर्ट्स ढोकाली आहे तर दुसऱ्या बाजूला तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर पहिला षटक संपलाय अक्षयने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला एक विकेटचं त्याने नुकसान केलं एक विकेट त्याने मिळवली फलंदाज बाद झाला प्रेम आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलर येतोय तो म्हणजे साहिल आणि साहिलच्या विरुद्ध चढवलेला हल्ला ऑन साईडला काय झेल टिपला फिल्डर डीपला तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये हा जेल विसावल्याच्या नंतर फलंदाज दिलीप बाद झाल्याच्या नंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पहा सर्व एकत्र खेळाडू येतात कारण जो घातक बॅट्समन होता जो आक्रमक बॅटिंगसाठी जाणला जात होता फलंदाज दीप आणि तो फलंदाज मात्र या अतिमहत्वाच्या सामन्यामध्ये खूप स्वस्तमध्ये मिळाला ते म्हणजेच मन स्पोर्ट्स ढोकाली या संघाला किंग याला बॅटिंग चौकाराने ज्याने खातं उघडलं होतं तो फलंदाज टावकर त्याच्या गोलंदाजाच्या विरुद्ध पुन्हा एकदा ऑन साईडला फिल्डर आहे जजमेंट त्याचा अतिशय चांगला आणि बॅक टू बॅक दुसरा सुखद धक्का देत असताना मन स्पोर्ट्स ढोकाली या टीमने तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघाला बसलेला तिसरा धक्का टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 12 विकेटची हॅट्रिक मिळवण्याचा मान या गोलंदाजाला मिळेल का कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडनं हितेंद्र यांनी तो मान मिळवला होता आणि ती संधी मात्र इथं चालून आली गोलंदाज साहिल याला बघायचा संधी स्वीकारेल का तिसरा बॉल आता मात्र सन्मानपूर्वक त्या चेंडूला खेळलंय फलंदाज चांगली बॉलिंग होत असताना पहिल्या षटकामध्ये 12 आले आणि त्यानंतर कमबॅक करतोय आपल्या
टीम साठी गोलंदाज साहिल, कारण जो महत्त्वपूर्ण विकेट होता दिलीप याची तो विकेट त्याने मिळवला आणि त्यानंतर ओमकारला देखील दुसऱ्या बॉलवर आउट केलं. आता मात्र ऑफसाईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, चांगलं क्षेत्र निवडलं ऑफसाईडला, कारण इनफील्डच्या आतमध्ये फिल्डर होता आणि त्याच्या डोक्यावर हा बॉल गेला चार धावांसाठी. हॅलो 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 आता साहिल आणि यशस्वी षटक हाताला. ऑफसाईडला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चुकीचा निर्णय इथं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून घेण्यात आला. अठरा धाव आलेत, कारण साहिलने चांगली गोलंदाजी केली, कम बॅक करून दिला की यशस्वी षटक त्याने हाताळलं. दोन विकेटचं नुकसान त्याने केलं, सहा धाव फक्त त्याने खर्च केले आणि शुभमच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर मोठा चौकार आला. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, चेंज ऑफ पेस गती कमी केली होती, स्लोअर बॉल टाकला होता फलंदाजाला बीट करून सर किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल जातोय. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 23 आहे. एका बाजूला किसन आहे तर दुसऱ्या बाजूला संदीप. किसनच्या बॅटमधून दोन चौकार आलेत. संदीपला अजून मात्र खातं उघडायचं आणि त्यासाठी त्याला स्ट्राईक व येणं गरजेचं असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ स्पेस, गती कमी केली, फिल्डर आहे, बॉल हवेमध्ये, कुठल्या प्रकारची चुकी होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली, कारण मागचा बॉल जेव्हा पहिलाच बॉल फेस केला तो करत होता फलंदाज किसन, पहिलाच बॉल शुभिन याचा. शास्त्री नगर या संघाला 40 धावा जरी झाल्या तरी भारी पडू शकेल मन स्पोर्ट्स लोकल या टीमवर, तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर, कारण बॉलिंग लाईन अतिशय चांगली आहे जशी बॅटिंग लाईन. मात्र आता दिलीप हा फलंदाज खूप स्वस्तमध्ये बाद झालाय,
त्यानंतर बघायचं दुसरे फलंदाज कशा पद्धतीने ओहो ऑफ साइडला फक्त कट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा सरळ किपरच्या हातामध्ये। या षटकामध्ये देखील सुबीम चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर काय कमबॅक करतोय, लेन लाईन अचूकता भेदकता सर्व काही पाहायला मिळालं या षटकामध्ये। आणि लास्ट टू गो आणि शेवटच्या बॉलवर चुकी केली आणि त्याचा मोबदला मात्र इथं चुकवावा लागेल कारण ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि त्याला सरळ पाठवून दिलाय व लॉंग ऑफ। चांगले टाकले होते ज्या पद्धतीने शुभीमने देखील पाच बॉल अतिशय चांगले टाकले होते शेवटच्या बॉलवर तुटून पडला आणि आता मात्र बॅक टू बॅक दोन मोठे षटकार येतात फलंदाज संदीपच्या बॅटमधून। तीन एकंदरीत षटकार ठोकले त्याने बॅक टू बॅक लागोपाठ तीन षटकार लास्ट टू गो आणि शेवटच्या बॉलवर मात्र इथं फलंदाज बाद होईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। चार षटकांचा खेळ संपलाय 43 धावा 11 सरासरीने हे टार्गेट पूर्ण करावे लागेल 44 धावांचं तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या टीमला।
24 रन हर ओवर में 11 रन के हिसाब से बल्लेबाजी करनी है। यस, बॉल की व्यवस्था करनी है। यस, सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई, एक तरफ रक्षित तो दूसरी तरफ शुभिम, इस तरीके की सलामी बल्लेबाजी की जोड़ी मंच स्पोर्ट्स डोकाली टीम की ओर से। सलामी बल्लेबाज उतरे हैं जरूर। टारगेट है 44 रन, अगर ये टारगेट कंप्लीट करती है टीम मंच स्पोर्ट्स डोकाली तो आज के दिन की पहली टीम होगी इस चमचमाती तीन ट्रॉफी में से एक ट्रॉफी की हकदार। अब वो देखने वाली बात होगी कि ये 44 रन का टारगेट क्या पार करने में डोकाली टीम सक्षम और कामयाब हो पाएगी या फिर कुछ और दृश्य देखने मिलेगा। 44 रन का टारगेट है, इस टारगेट को चेज अगर करती है टीम डोकाली तो फिर इस क्षेत्र में एक ट्रॉफी अपने नाम कर सकती है। पहली ओवर की पहली गेंद अजय लेकर बॉलिंग मार्क पर, इसी बीच पहली गेंद आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद रही डॉट के रूप में, इस डॉट डिलीवरी के साथ की है गेंदबाजी की शुरुआत गेंदबाज अजय। अजय ठाकुर फिर से एक बार, शॉर्ट पिच गेंद थी, पुल करने का प्रयास, गेंद काफी समय तक के हवा में लेकिन गेंद कन्वर्ट होती हुई डिक्लेयर जोन की तरफ। एक रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन, एक रन के साथ अकाउंट ओपन हुआ है। अजय की अगर बात करें, अनुभव से भरपूर खिलाड़ी माने जाते हैं अजय, एक्सपीरियंस होल्डर के रूप में पहचान इन्हें मिली है जरूर। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होती हुई फिर से एक बार गेंदबाज अजय अपने बॉलिंग मार्क पर, आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद रही डॉट के रूप में, बिल्कुल डिसाइडेड स्ट्रोक, थोड़ा सा महंगा साबित होता हुआ, नॉन स्ट्राइक हैंड पर है शुभिम जरूर जाकर कुछ समझाते हुए। अब देखना ये है जो चीज़ें इन्होंने बताई हैं, जो कान मंत्र दिया है उसका फायदा कितना मिलेगा। फिर से एक बार अजय अपने बॉलिंग मार्क पर सामना करने के लिए तैयार, इस बार फ्रंट फुट पर निकले, बैट का फेस खोला, स्ट्रेट ड्राइव किया, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए।
हेलो 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 हेलो। तो दोस्तों कुछ टेक्निकल इश्यू के कारण आपके साथ नहीं जुड़ पाए थे, अब वापस से एक बार आपके साथ जॉइंट होते हुए 11 रन हो चुके हैं एक ओवर की समाप्ति के बाद। मैच फिर से एक बार ऑन होता हुआ, किशन की पहली गेंद मिस टाइमिंग, सो गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच हुआ है ड्रॉप। ओहो अब टेंशन, तीसरे रन के लिए निकले हैं और 3 रन कंप्लीट। खराब फील्डिंग, प्रेम ने प्रेम के साथ कैच छोड़ा है, जीवन दान मिला है 3 रन के साथ किशन की पहली गेंद पर शुरुआत होती हुई। इस वक्त देखा जाए तो मंच स्पोर्ट्स डोकाली के लक फैक्टर उनका साथ देता हुआ, कैच ड्रॉप होने के बाद जहां एक भी नहीं था वहां 3 कंप्लीट हुए। बिल्कुल पहली गेंद पर 3 रन के साथ शुरुआत हुई है इस ओवर की, 11 रन प्रति ओवर के अनुसार बल्लेबाजी करनी है मंच स्पोर्ट्स डोकाली को। रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, लेकिन वहां पर आप कितना भी दूर मारे आपको 1 रन ही मिलेंगे, 1 से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल सिंगल के साथ स्कोर को आगे बढ़ाने की कोशिश, स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर। जीत के लिए 16 गेंदे 29 रन 29 रन 16 गेंदे, इस चमचमाती ट्रॉफी के करीब पहुंचना है, इस आन बान शान की ट्रॉफी के पास पहुंचना है तो ये 29 रन बनाने जरूरी। इस बार देखिए मिस टाइमिंग, स्ट्रोक गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे और यहां पर खूबसूरत कैच पकड़ा है ओमकार ने, विकेट का पतंग हुआ है, सेट बैट्समैन आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। को भेज दिया है जिसका नाम है गणेश, ये आते ही साथ अपने इरादे दर्शाते हैं, बड़े हिट के धनी हैं, रनों के लिए अटैक पे अटैक करते हैं। बिल्कुल गणेश नॉन स्ट्राइक हैंड पर, नेक्स्ट बॉल लेकर तैयार किशन, इस बार मिस टाइमिंग, स्ट्रोक गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, गब्बर एक विलन का रोल प्ले करते हुए, खूबसूरत कैच, विकेट का पतंग। ऑन हैट्रिक, इससे पहले पार्थी जो कि द ग्रेट मराठा जूई चंद्र के गेंदबाज थे उन्होंने हैट्रिक मुकम्मल की है, पहली हैट्रिक, अब देखना यह है क्या दूसरी हैट्रिक लेने वाले बनेंगे गेंदबाज। इस बार मौका है, गेंद हवा में है, पांडे जी गेंद के नीचे, खूबसूरत कैच, हैट्रिक मुकम्मल करने वाले दूसरे खिलाड़ी बनते हुए इस वक्त किशन। फैन फॉलोइंग देखिए, मुझे ऐसा लगा कि 500,000 की नोट किशन की जेब में रखेंगे, लेकिन वो तो निकले सेल्फी निकालने वाले।
नेक्स्ट बॉल लेकर तैयार किशन फिर से एक बार आउट ऑफ द ऑफ स्टंप, दिशा से काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा, यस दिस इज अ वाइड वाइड बॉल। मैच में रोमांच अभी भी जारी है दोस्तों, जीत के लिए 13 गेंदें बची हैं और 28 रन, 13-28, अब फासले थोड़े से बढ़ते हुए। इस बार बहुत ही बढ़िया तरीके से ड्राइव किया है, गेंद को लॉन्ग ऑफ पर फील्ड किया गया, सिंगल रन कंप्लीट हुआ है, एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। ओवर की हुई है समाप्ति, दो ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पर नजर डालते हैं। 12 गेंदे जीत के लिए 27 रनों की जरूरत मंच स्पोर्ट्स डोकाली टीम के लिए। बारह गेंदे 27 रन, मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं। मैच को जीतना है तो 13.50 की औसत से आपको करनी होगी बल्लेबाजी, तब जाकर बात बनेगी। यस, टॉस जीतने के बाद जो डिसीजन फील्डिंग का था वो मेरे ख्याल से अब थोड़ा सा महंगा साबित होता हुआ मंच स्पोर्ट्स के लिए। फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश, कारपेट के सहारे खेला गया, स्ट्रोक सिंगल किया है कंप्लीट, एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। पांडे जी को गेंदबाजी की कमान पर लाया गया है, संदीप पांडे एक बेहतरीन गेंदबाज हैं। 12 गेंदों में जब 27 रन की जरूरत थी मात्र एक रन खर्च किया है, 11 गेंदे 26 रन। इस बार पैडल स्विप करना चाह रहे थे, गेंद कन्वर्ट होती हुई डिक्लेयर जोन की तरफ, महज एक रन से ज्यादा कुछ नहीं। कंजूसी भरी गेंदबाजी के लिए मशहूर ये गेंदबाज पांडे, नो डाउट अच्छी गेंदबाजी अब तक के इनकी देखने मिली है। जीत के लिए रनों की जो दरकार है वो है 10 गेंदे 25 रन, 10-25 का ये मुकाबला। थोड़ा फास्ट करना है, सूरज डूब चुका है, अंधेरा आहिस्ते आहिस्ते इस ग्राउंड को अपनी आगोश में लेता हुआ। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश, डीप काउ कॉर्नर पर खूबसूरत कैच, विकेट का पतंग। गेंद हवा में, एक और कैच, खूबसूरत विकेट का पतंग होता हुआ। यस, यस रनों की रन संख्या पे नजर डालते हैं, स्कोर थमा हुआ है, रुका हुआ है, अब तक के दो विकेटें जा चुकी हैं, स्कोरबोर्ड पर स्कोर 19 रनों पर दर्शाता हुआ, 8-25, 8 गेंदे 25 रन। पांडे जी ऑन हैट्रिक, क्या एक और हैट्रिक इस मैच में कंप्लीट होगी? पांडे जी ऑन हैट्रिक, यस फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली जरूर की गई है, लेफ्ट हैंडर बैट्समैन है, सामना करने के लिए तैयार होते हुए। पांडे जी ऑन हैट्रिक बॉल, मिस टाइमिंग, सो गेंद हवा में है और ये हैट्रिक से चूके, सिंगल कंप्लीट किया है, डबल रन के लिए निकले हैं और देखिए रन आउट का मौका है, अंपायर का डिसीजन नट आउट, काफी लेट लगाया यहां पर अजय ने गेंद को स्टंप से, नहीं तो विकेट मिल सकती थी। 2 रन के साथ मैच में रोमांच अब थोड़ा सा बढ़ता हुआ, जीत के लिए 7 गेंदे 23 रन। चलिए प्लीज बी फास्ट, देखिए अंधेरा आहिस्ते आहिस्ते ये ग्राउंड को अपनी आगोश में लेता हुआ, सूरज डूब चुका है और बिल्कुल अंधेरा अब बढ़ता हुआ,
मैं रिक्वेस्ट करूंगा कि मैच ताबड़तोब समाप्त करना है टाइम वेस्ट किए बिना, और उजाले में रिजल्ट आए तो बेहतर है। नेक्स्ट बॉल पांडे जी गलती करते हुए वाइट बॉल, मैच का सिचुएशन चेंज होता हुआ, 22 रनों की जरूरत, 7-22, 7 गेंदे 22 रन। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, डॉट डिलीवरी, 6 गेंदे 22 रन। चलिए तिरंगा स्पोर्ट्स थोड़ा सा फास्ट करना है, प्लीज प्लीज थोड़ा सा फास्ट करना है। बिल्कुल मौसम देख सकते हैं, थोड़ा सा बेईमान है, इसलिए रिक्वेस्ट करूंगा कि थोड़ा सा फास्ट क्रिकेट करें। लास्ट ओवर लेकर आए हैं ओमकार। ओमकार अपनी टीम की ओर से लेकर आए हैं लास्ट ओवर, 6 गेंदे 22 रन। अगली गेंद इस बार ऑन द राइज खेला है, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। रनों के लिए दौड़े हैं जरूर और रन कंप्लीट किए हैं 2। अगली गेंद ओमकार लेकर तैयार होते हुए फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर, 5 गेंदे 20 रन इस बार खेला है जरूर पॉइंट के क्षेत्र में। खराब फील्डिंग, सिंगल रन का किया है डबल रन। नेक्स्ट बॉल इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, लेकिन 1 रन के लिए निकले हैं, 1 रन कंप्लीट किया। मैच का सिचुएशन आ चुका है 3-17। अगर 3 गेंदों पे 3 सिक्स लगे तो ही यहां पर मंच स्पोर्ट्स जीत का परचम लहरा पाएगी, या तो फिर यहां पर कोई गलतियां हो तो उसका असर बन सकता है। चलिए गेंद इस वक्त रही सिंगल रन के लिए, 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है, 2 गेंदों में जीत के लिए 16 रन की जरूरत, हर बॉल पे 8 रन। ये हमने बॉक्स क्रिकेट में देखा है जहां पर 8 रन मिलते हैं, लेकिन ओवरऑल क्रिकेट में आपको इस तरीके की फैसिलिटी नहीं मिलती, आप कितना भी लंबा मारिए सिर्फ 6 मिलेंगे। नेक्स्ट बॉल, और यहां पर देखिए बड़ा हिट करने की कोशिश, देर से आए लेकिन दुरुस्त नहीं आए, गति में मिश्रण किया था, 6 रन। बॉल, एक बॉल अभी भी आना शेष, और 1 बॉल में 10 रन, 1 बॉल 10 रन। चलिए बॉल आ चुका है, मैच को ऑन करें, 1 बॉल 10 रन। इसी बीच नेक्स्ट बॉल, और ये कैच हो सकता है, और ये खूबसूरत कैच, कॉन्ग्रेचुलेशन तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर, आज के पोल्स